कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सेलू परभणीचे FPO आहे जीवाजी महाराज FPO म्हणून, आणि इथे खूप सारे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अमृत पॅटर्न जे आहे ते विदर्भमध्ये खूप लोकांना ठाऊक आहे, पण मराठवाड्यामध्ये पण त्याचं काम काय चालू आहे का, आणि त्याची विशिष्टता सांगा की अमृत पॅटर्नने शेती केल्याने आम्हाला काय फायदा होणार आहे. अमृत रावजी, बरोबर. हो, थोडस शेतकऱ्याबद्दल बोलतो थोडं एक मिनिट. जी मनीषजी, जी जसं आपण आतापर्यंत आपण जे काय कार्यक्रम गेल्या 2 वर्षापासून आपण जे काय कार्यक्रम, हो, तर कसं आहे की शेतीचं जे काय शेती चाललेली आहे, जसं उदाहरणार्थ सोयाबीन, आपलं सूर्यफूल आहे, करडी आहे, असे काही बरेचसे काही पीक आहात की ते कालबाह्य होत चाललेली आहे. तसेच असं मला असं वाटतं की हे कापूस हे काही दिवसाला कालबाह्य होते की काय, आपण जर लक्षात जर केलं तर आज रोजी या वर्षी शेतकऱ्याला सर्वात जर अडचण आता कोरोना असो किंवा नोटाच बंदी असो, समजा की शेतकऱ्याला सर्व गोष्टी भोगावं लागतात. तसंच काय झालं की सर्वात जास्त या वर्षी कापूस विकण्यासाठी खूपच परेशान झाले शेतकऱ्याचं या वर्षी. दुसरी गोष्ट, आता आपण म्हणतो रस्ते वगैरे पाणी पाहिजे शेतकऱ्याला, परंतु बारीक बारीक अशा काही गोष्टी आता समजा की यावर्षी जे बियाणं आहे बरेचसे शेतकऱ्याचे ते उगवणच झालं नाही. महत्वाचं आता तुम्ही एक दोन इंच मधला एक देवत म्हणून समजा की आता तुम्ही एक तर एक तुमच्याकडे व्यापारी आहे आणि शेतकरी पण जुटलेले आहेत आणि एक तुम्ही मध्यस्थी म्हणून करायला पाहिजे आणि करायला बी तुम्ही, हो, आणि म्हणून कसं आहे की आता यावर्षी तर बियाणं तर आपलं निघलं नाही, समजा तर उत्पन्न होणार नाही. दुसरी गोष्ट, आता आपण पाहतो की जसं उदाहरणार्थ कापूस आहे, शेतकरी खूप काही असं उत्पन्न घ्यायच्या मागे आता कष्टाला काही कमी नाही, शेतकरी खूप कष्टाळू होतात, परंतु काय होते नेमकं समजा की याच्याच बरोबर काय काय बारीक बारीक गोष्टी तर आपल्याला विचार कर करणार आणि आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे जायला पाहिजे. आता तुम्ही पहा कापूस आहे, कापसात बोंडअळी कोणी म्हणते कोणी स्टेम म्हणजे बोंडसड आहे, याच्यावर औषध नाही, आता आपण त्याच्या औषध नाही. सोयाबीन राहिलं झालं प्रश्न, सोयाबीन आणि कापूस तर 60% प्रमाणात चालते समजा शेतकऱ्यांना आणि बाकी 40% आता बाकी पीक असेल. सोयाबीन मध्ये एक स्टेम्पला आणि एक चक्र भुंग आला, त्याच्यामुळे फार उत्पन्न कमी झालं, त्याचं 2-3 क्विंटल 3 क्विंटल 4 क्विंटल. बरोबर. नंतर आपण डाळिंब पाहतो त्याच्यावर केल्या रोग आहे, त्याच्यावर औषध नाही. आपण पपई पाहतो त्याच्यावर व्हायरस आलेला आहे, त्याच्यावर औषध नाही. मिरच्याच्या पिकावर व्हायरस नाही. आता यावर्षी काही काही लोकांना काय होतं की पहिल्यांदा सोयाबीन घ्यायचं आणि नंतर चणा घ्यायचा. आता यावर्षी नवीन चण्यावर पण एक रोग आहे तांबारा म्हणून आलेला आहे, ते पुढच्या वर्षी 2 वर्षात ते पण येणार, त्याच्यावर औषध नाही. नंतर मका आहे समजा त्याच्यात ते आपण लष्करीची आळी म्हणतो त्याच्यावर अभिलाष नाही, औषध नाही. आणि गव्हर्नमेंट म्हणते की पहिले जे औषध आहे ते बंद करायचे, आमचं म्हणणं आहे बंद करा, पण आता या आम्हाला दुप्पट उत्पन्न आम्ही घेणार, पण त्याच्यावर आम्हाला औषध पाहिजे. आम्हाला तुम्ही बोंडाळी म्हणा दुसरा कोणता रोग म्हणा काय म्हणायचे ते म्हणा आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, परंतु याच्यावर औषध निघणं महत्वाचं आहे. बरोबर. हे आपण जसं की आज गुजरातला गेलो होतो, आपण 3 वर्षापासून तुम्ही आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून कलेक्टर असो कोणी असो त्यांना आपण सांगत आहोत की बाबा हे जे हे मोठा भयानक मोठा प्रश्न आहे, हे जे आता बोंडाळी बोंडाळी आहे, बोंडाळीमुळे काय व्हायचं की शेतकऱ्याचा खर्च खूप वाढला, कारण पाय मोडला डाव आणि डॉक्टर आपला पाय बांधायला उजवा याचं इलाज नाही ना. पाय आपण आपण सिद्ध करून दाखवलं आहे गुजरातमध्ये, तर तुम्ही केलेलंच आहे सिद्ध हे बोंडाळी नसून ही बोंडसड आहे की नाही. आणि आमचं तुमचं म्हणणं आहे की याच्यात तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला या सड असो किंवा बोंडाळ असो आम्हाला याच्यात औषध पाहिजे, उपाय द्या. तर याच्यात जर औषध जर नाही निघलं समजा, तर आताच पाहतो की याच वर्षी बरेचसे कापसाचा पेरा कमी झाला आणि जर पिकच जर नसल्या तर शेतकरी दुसरं पीक घ्यायचं घ्यायचं तरी कोणते घ्यायचं हा प्रश्न मोठा आहे ना. पण हे अशा बारीक बारीक गोष्टी परत तर एक हे विचार झाला पाहिजे समजा. आणि राहिला तुमचा प्रश्न की मराठवाड्यात काम आहे समजा, तर तुम्हाला माहितच आहे आपण मराठवाड्यातही बी बरेचसे शेतावर आपण बरेचसे प्रयोग केले आहे. नंतर सर्वात आपले जर कार्यक्रम जर तुमच्यावरले कार्यक्रम म्हणतो आपण, मला असं वाटतं की 120-126 वर कार्यक्रम झाले पण मराठवाड्यात फार कमी झाले. तर यावेळेस तुमच्या माध्यमातून एक मराठवाड्यात आपण असे कार्यक्रम जर झाले लॉकडाऊन झाल्यानंतर, तर आपण मराठवाड्यात बी आपण करू समजा. आता आपले पॅटर्न याच्या पुढचं राहिलं नाही, हे 4 ते 5 6 च्या त्या पद्धतीने उत्पन्न घेणं चालू झालं.
बरोबर आहे. आता मराठवाड्यात अमृतराव मागच्या देशमुख वर्षी कोण है ना, समर्थ पहिले अमृतराव देशमुख कोण हे लोकांना सांगायला पाहिजे. अमृतरावजी देशमुख आंबोडा यवतमाळचे प्रगतिशील शेतकरी आहे, राज्य पारितोषिक विजेता आणि 51 क्विंटल प्रति एकर ते कापसामध्ये उत्पन्न घेणारे. आज महाराष्ट्राचं सरेराश उत्पन्न आहे 8, 9, 10, कोरडवाहू मध्ये 5, 6 आणि बागायतीमध्ये 8, 9, 10, 12 क्विंटल प्रति एकर. खूप कमी शेतकरी, जर आपण त्याला सांगितलं की 25 च्या वर उत्पन्न शक्य आहे तर ते मान्य करणार नाही. तर हे 50 चा वर घेत आहेत आणि आमच्या संगती खूप वर्षांनी जुडलेले आहेत. 2 वर्ष अगोदर आम्ही 52 वर्कशॉप एका संगती केले आणि 30,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आम्ही भेटलो. तर कापसामध्ये उत्पन्न 25 चा वर घेणे शक्य आहे, अमृतरावांनी वर्षानुवर्ष दाखवून दिले आहे. अमृतरावजी, तुमच्यासाठी खूप सारे प्रश्न आहे, आपण प्रत्यक्ष त्यांना उत्तर देऊ, कारण की इतके सारे प्रश्नांचा उत्तर एक कार्यक्रम मध्ये शक्य नाही. पण तुमच्यासारखी शेती सर्व भारताने केले पाहिजे हे तर आम्हाला एकदम क्लिअर दिसतंय, की त्याप्रमाणे ती शेती निसर्ग आधारित जर आपण शेती केली आणि ते आपले जे जुने जे टेक्नॉलॉजी होती त्याचे उपयोग करून नवीन टेक्निकचं आपण जर मिश्रण करून घेतलं, तर आपण जे मागच्या वर्षी औरंगाबादमध्ये आपण करून दाखवलं होतं, पैठण गेवराई तांडामध्ये आम्ही एक कॉटन गुरु अमृत पॅटर्नचा एक प्रोजेक्ट केला होता, त्याच्यामध्ये 300% वाढ झाली उत्पन्न मध्ये. एकदम कोरडवाहू जमीन होती आणि त्याच्यामध्ये 300% वाढ झाली. तर हे शक्य आहे, अमृतावस्थेत खूप सारे प्रयोग शेतामध्ये आहे, त्यांनी स्वतः करून घेतलेले आहे, म्हणून ते राज्य पारितोषिक आणि यशस्वी शेतकरी आहे. यांची ओळख शेतकऱ्यांना झाली पाहिजे, एफपीओला झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केले आहेत आणि आमचा दर कार्यक्रम मध्ये अमृतरावजी आमच्या संगती राहणार हे आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही राहा आणि शेतकऱ्यांचा प्रश्नांचं मार्गदर्शन आपण करा.